मी मंजुषा शाह मन्जुश मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय गुळ पोळी किंवा तिळगुळाची पोळी ही पोळी थंडीच्या दिवसात किंवा संक्रांतीला आवर्जून बनवली जाते कारण यामध्ये तीळ शेंगदाणे खोबरे असे स्निग्ध पदार्थ वापरलेले असतात जे थंडीमध्ये आपल्या त्वचेसाठी खूपच लाभदायक असतात आठ ते दहा दिवस टिकणारी ही पोळी बनवायला खूपच सोपी आहे आणि टेस्ट तर एकदमच भन्नाट चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गुळपोळीसाठी लागणारी कणिक मळूया इथे मी दोन वाट्या गव्हाची कणिक घेतलेली आहे यामध्ये दोन टेबलस्पून किंवा साधारण पाव वाटी बेसन घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे आणि चमच्याने सर्व एकत्र एक छान मिक्स करून घेऊन हळूहळू पाणी घालत घालत थोडीशी घट्ट अशी कणिक मळायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवायची आहे कणिक थोडीशी घट्ट मळल्यामुळे तसेच यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळे आणि कणकेत थोडेसे बेसनही घातल्यामुळे गुळपोळ्या खुसखुशीत बनतात आता कणिक भिजेपर्यंत आपण गुळपोळीसाठीचे सारण बनवूया त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जे वजनी शंभर ग्रॅम आहेत त्यानंतर इथे एक वाटी बिना पॉलिशचे गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत जे वजनी शंभर ग्रॅम आहेत या तिळामुळे गुळपोळीला खूप छान चव येते त्यानंतर इथे अर्धी वाटी किसलेले सुक्के खोबरे घेतलेले आहे जे वजनी पंचवीस ते तीस ग्रॅम आहे हे तीनही जिन्नस आपल्याला बारीक गॅसवर सतत हलवत राहून भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहणे गरजेचे आहे नाहीतर शेंगदाणे करपू शकतात आणि शेंगदाणे थोडे जरी करपले तर त्याचा करपटवास सारणाला किंवा पोळीला येऊ शकतो त्यामुळे जास्त डाग न पाडता शेंगदाणे व्यवस्थित भाजून थंड करून घेऊन याची सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर तीळही सतत हलवत राहून चटचट उडायला सुरुवात झाली की प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि आता शेवटी हा सुक्या कोबऱ्याचा खीसही बारीक गॅसवर सतत हलवत राहून अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि आता याच पॅनमध्ये एक चमचा तुपात दोन चमचे बेसन भाजून घ्यायचे आहे इथे मी आणखी एक चमचा तूप घालत आहे म्हणजे एकूण दोन चमचे तुपात हे बेसन बेसनच्या लाडूला जसे भाजतो त्याप्रमाणे सतत हलवत राहून भाजून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे आता आपले सर्व जिन्नस छान भाजून थंड झालेले आहेत आता हे सर्व जिन्नस एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत फक्त याचे बारीक कूट करून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत बारीक करायचे नाही सर्वप्रथम शेंगदाण्याचे बारीक कूट करून ज्या प्लेटमध्ये बेसन थंड करत ठेवलं होतं त्यातच काढून घ्यायचं आहे त्यानंतर तिळाचेही बारीक कूट करून घेऊन यामध्येच काढून घ्यायचे आहे त्यानंतर खोबऱ्याची देखील मिक्सरमध्ये पावडर करून घेऊन याच प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता यामध्ये वेलदोडे आणि जायफळ यांची मिक्स पावडर अर्धा चमचा घालायची आहे आणि आता हा दोन वाट्या चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे जो वजनी दोनशे ग्रॅम गूळ आहे आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे आता यातला हा गुळ यामध्ये छान एकजीव होण्यासाठी यातलं थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून दोन तीन सेकंदासाठी पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे यामुळे गूळ सारणामध्ये छान मिक्स होऊन एकसारखे सारण तयार होते तुम्ही पाहू शकता किती सुंदर एकजीव असं आपलं गुळपोळीचं सारण तयार झालेलं आहे याच मिश्रणाचे तुम्ही लाडू देखील बनवू शकता ते देखील चवीला खूप छान लागतात आपण सारणामध्ये बेसन तुपात भाजून घातलेला आहे ज्यामुळे सारणाला बाइंडिंग म्हणजेच पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही तसेच पोळीला चवही छान येते आता आपली कणिकही छान भिजली असेल आता या कणकेवर थोडस तेल घालून हाताने एक दोन मिनटे एकसारखी करून घ्यायची आहे आणि साधारण एवढ्या आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरत असताना एक महत्वाची टीप म्हणजे सारण भरत असताना या सारणाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा नाही तर हे सारण आहे असंच यामध्ये भरायचं आहे कारण अशा प्रकारे भरलेलं सारण सुटं सुटं असल्यामुळे पोळी लाटताना पोळीच्या काठापर्यंत जाते या उलट याचा घट्ट गोळा किंवा लाडू करून जर या पारीमध्ये घातला तर हे सारण पोळी लाटताना काठापर्यंत सरकू शकत नाही त्यामुळे पोळीला कणकेचे काठ येतात जे पोळी खाताना बिलकुल चांगले लागत नाहीत आता सारण भरल्यानंतर हा गोळा साईडून अशा प्रकारे मोदकाप्रमाणे बंद करून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठात बुडवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही अशी मध्यम जाळीची असावी खूप पातळ केली तर पोळी जास्त खुसखुशीत बनते परंतु वरचे आवरण एकदम पातळ असेल तर पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता पोळीचे सारण अगदी काठापर्यंत गेलेले आहे आता ही तयार पोळी तापलेल्या तव्यावर टाकून दोन्ही बाजूने तेल लावून छान भाजून घ्यायची आहे या पोळ्या आठ ते दहा दिवस अगदी छान टिकतात तुम्ही जर जास्त दिवस या पोळ्या स्टोअर करून ठेवणार असाल तर किंवा प्रवासात खाण्यासाठी बनवत असाल तर शक्यतो तेलच लावून भाजून घ्यायचे आहेत तूप शक्यतो लावू नये कारण थोड्या दिवसाने तुपाचा थोडासा वेगळा वास यायला सुरुवात होते ही गूळपोळी तुम्ही अगदी गरमागरम खाऊ शकत नाही कारण यामध्ये गूळ असल्यामुळे याचा हाताला किंवा जिबेला चटका बसू शकतो त्यामुळे शक्यतो थंड झाल्यावरच ही पोळी खावी आणखी एक टीप म्हणजे पोळ्यात जसजशा जर्श भाजून होतील तसतशा तस त्या एकमेकावर ठेवायच्या नाहीत तर त्या अशा प्रकारे पसरून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या मऊ न पडता छान खुसखुशीत राहतात आपण या गुळपोळीसाठीच्या कणकेत कडकडीत तेलाचे मोहन आणि बेसन घातल्यामुळे पोळीला खुसखुशीतपणा आणि खूपच छान चव येते अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या बनवून आता तयार झालेल्या आहेत मी एक पोळी कशी झाली आहे ते मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता पोळीचे टेक्स्चर किती छान आलेले आहे आणि सारण देखील अगदी काठापर्यंत पोचलेले आहे तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने व्हिडिओत सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून या तिळगुळाच्या पोळ्या नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन थँक्यू